हॅलो माय लव्स वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ अनदर मेकअप ट्युटोरियल नवरात्र स्पेशल मेकअप ट्युटोरियलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत बॅकग्राऊंडला जर दांड्याचा आवाज येत असेल तर प्लीज तो इग्नोर करा बेसिकली माझ्या व्हिडिओजमध्ये बॅकग्राऊंडला आवाज येतच असतो सो so, माफ करा मला त्यासाठी बट आज जरा जास्त आवाज येतोय असं मला वाटतं आमच्या बाजूला दांडिया सुरू आहेत आणि मी शूट करते खूप वेळ वाट बघितली मी की बंद होईल बंद होईल पण नाही झालं म्हटलं मग आता आपण करून टाकूयात तर आजचा दिवस बल, आहे सातवा रंग आहे नारंगी आणि त्यामुळे नारंगी रंगाची साडी पेअर केली आहे मी पॅटगिन ब्लाऊज बरोबर आणि इयरिंग्ज ह्या ज्या आहेत त्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या कशावर मागवल्या होत्या त्या विचारू नका कारण ते, ते माझ्या लक्षात नाही आहे आता ओके आणि केस मी फक्त रँडम बांधलेले आहेत काही एक्स्ट्रा केलेलं नाही आहे आणि केसांच्या बाबतीत मी एक्स्ट्रा करत नाही कारण माझ्या केसांची कुवतच नाही आहे तेवढी की मी काही त्यांच्यावरती प्रयोग करेल त्यामुळे ते आहे तसे खूप छान आहेत जेवढे टिकलेत तेवढे बरे आहेत सो <laughs> so, आता इंट्रो झालेला आहे आणि बाय द वे जर तुम्ही पहिल्यांदाच हा सुंदर चेहरा पाहत असाल पहिल्यांदाच या चॅनलवरती आलेला असाल तर हॅशटॅग एजीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत ए जी ग्रुपमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत नमस्कार हॅलो मी अश्विनी मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप फॅशन ब्लॉग्स अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते तर यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा कंटेंट इंटरेस्टिंग वाटत असेल मेकअप शिकायचं असेल मेकअपच्या टिप्स शिकायच्या असतील स्किन केअर फॅशन स्टायलिंग कसं करायचं आणि ब्लाब्लॅब्ला बरंच काही तर या गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट असेल तर ती जी सबस्क्राईबची खाली बटन दिसतं आहे ना जे रेड आहे ते तुम्हाला ग्रे करायचं आहे त्यासाठी त्यावर तुम्हाला क्लिक करायला लागेल मग त्यानंतर बाजूला एक छोटीशी घंटा आहे त्याच्यावरती पण तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ऑलमध्ये जायचं आहे जा, म्हणजे जेव्हा किंवा मी नवीन व्हिडिओ कुठलाही अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं तो मिस होणार नाही तर आता इंटरव्ह्यू झालेला आहे सगळं झालेलं आहे आपण स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला आजचा हा जो मेकअप लुक आहे अगेन खूप सेटल आणि खूप सुंदरसा खूप इझीचा आहे की जो तुम्हाला कुठेही कॅरी करू शकता नवरात्रीतच कॅरी करावं असं काही नाही आहे नंतरही तुम्ही कॅरी करू शकता बट जस्ट कलर थीम आपण फॉलो करतो आहे त्यामुळे अगदी नवीन नवीन साड्या नवीन नवीन नाही म्हणते ना आईंच्या ढापलेल्या साड्या आहेत ह्या त्यामुळे फक्त त्या नऊ दिवस वेगवेगळ्या वेअर करता याव्यात म्हणून हे लुक क्रिएट करते मी कारण साडी प्रेम माझं प्रचंड आहे मला भयंकर आवडते सो so, लेट्स गेट स्टार्टेड फॉर टुडेज व्हिडिओ अजित बकवास नको आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि नवरात्रीच्या उत्सवामुळे बॅकग्राऊंडचा जो आवाज आहे तो काही कमी झाला नाही त्यामुळे मी ठरवलं असाच व्हॉइस ओव्हर लिहून आवाज करायचा आणि हे गाणं लागलं होतं हे जर गाणं तुम्ही गेस केलं असेल आत्तापर्यंत माझ्या एक्सप्रेशनवरनं तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपण स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला आज मी वापरणारे पॉन्ड्सचं हे जेल मॉइश्चरायझर त्या अगोदर असं बोटाने काढून मी चेहऱ्यावरती लावलं आहे आणि मग त्यानंतर आपण जसं अप्लाय करतो मॉइश्चरायझर त्याप्रमाणे चोळून व्यवस्थित पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतले चेहराच नाही तर मी मानेवरतीही लावायला विसरली नाही आहे कारण जेव्हा आपल्याला मेकअप करायचा असतो तेव्हा मानेवरतीही या गोष्टी अप्लाय करायचं विसरायचं नाही आणि मला ना इकडे एक छोटासा फोड आला आहे तो खूप दुखतो आहे पण आणि दिसत पण नाही आहे व्यवस्थित बट शो मस्ट गो ऑन तर माझं मॉइश्चरायझर लावून झालेला आहे आता आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत फाउंडेशन आणि ह्यामध्ये दांड्यांचा आवाज मला डिस्ट्रॅक्ट करत होता आणि मूड होत होता की जाऊन मी दांडे अटेंड कराव्यात बट व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे त्यात आपण पुढे जाऊयात आता आता मी लावणार आहे फाउंडेशन फाउंडेशनसाठी आज मी वापरणार आहे चंद्र <laughs> सॉरी फायनली आपण फाउंडेशन लावूयात फाउंडेशन लावण्यासाठी मी हे फॉरेवर फिफ्टी टूचं फाउंडेशन वापरते आहे झिरो झिरो फोर्टीन नंबर याचा आहे ते मी हातावरती पहिले घेणार आहे आणि मग त्यानंतर थोडंसं बोटाने चेहऱ्यावरती अप्लाय करणार आणि मग एका डॅब ब्युटी ब्लेंडरनं व्यवस्थित ते ब्लेंड करून घेणार डॅब ब्युटी ब्लेंडर म्हणजे काय हे तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल तरीही नवीन व्हिजिट करणाऱ्या लोकांसाठी सांगते डॅब ब्युटी ब्लेंडर म्हणजे असा ब्लेंडर की जो पाण्यामध्ये पूर्ण भिजवला आहे नंतर त्यातलं पाणी पूर्ण पिळून काढलं आहे आणि मग तो ॲप्लिकेशन साठी हे असं फाउंडेशन लावून झाल्यानंतर मी आता करणार आहे ब्लेंड ब्लेंडिंग आपला ब्लेंडर आणि मग त्यानंतर ना मी हे मेबलिनचं फिटमीचं कन्सिलर घेतलं आहे जे माझ्या स्किनटोनपेक्षा दोन शेड लायटर आहे म्हणजे गोरा आहे आणि मग ते मी त्या त्या ठिकाणी लावून घेतली आहे माझ्या चेहऱ्याच्या हाय जिथे जिथे आहेत तिथे तिथे हे व्यवस्थित लावून घेतलं आणि मग त्यानंतर मी काय करणार सेम ब्युटी ना ते व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे आणि मग त्यानंतर हा सगळा मेकअप मी ना फिक्स करण्यासाठी लॉरा मर्सियलची पावडर वापरते ती एका स्पॉन्जनं व्यवस्थित माझ्या डोळ्यांखाली माझ्या चेहऱ्यावरती कमी जास्त प्रमाणात मी लावून घेते जेणेकरून माझा जो काही मेकअप मी आत्तापर्यंत केलेला आहे तो व्यवस्थित फिक्स होईल त्यानंतर आपण स्टार्ट केलेला आहे आय मेकअप आय मेकअपसाठी मी सेम ॲज युज्युअल जी वापरते ती वाली स्विस ब्युटीची पेन्सिल वापरलेली आहे त्याने स्पुलीनं म्हणजेच त्याला जो छोटासा ब्रश आहे त्यानं पहिले केस व्यवस्थित विंचलून घेतले आणि त्यानंतर जी पेन्सिल आहे त्यानी अशा प्रकारे आयब्रोज मी फिल करून घेतल्या आणि अशा प्रकारे आपल्या आयब्रोज झालेल्या आहेत आता आपण वळूयात नेक्स्ट स्टेपकडे ते म्हणजेच आय मेकअपकडे आज मला आय मेकअप खूपच सटल करायचा होता किंवा सटल बट इट एलिगंट असं म्हणता येईल आपण असा आय लुक करायचा होता त्यामुळे मी काय केलं एक फक्त ब्राऊन कलरचा शेड घेतला जो माझ्या संपूर्ण आय लिडवरती दोन्ही डोळ्यांच्या व्यवस्थित लावून घेतला तोपर्यंत लावला जोपर्यंत मला हवा तसा इंटेन्स लुक हवा तसा शेड हवा तसा कलर मिळत नाही तोपर्यंत मी तो अप्लाय करून ब्लेंड करत राहिले त्यानंतर ना माझ्याकडे ही फॉरिव्हर फिफ्टी टूची ची गोल्डन कलरची लायनर पेन्सिल आहे त्याने मी काय केलं जिकडे आपण लायनर लावतो तिकडे फक्त ही गोल्डन लाईन ड्रॉ केली म्हणजे थोडक्यात के मी आज गोल्डन कलरचं लायनर लावलं त्यानंतर ती सेम पेन्सिल आहे ना मी डोळ्यांच्या इनर कॉर्नरलाही लावून घेतली इनर कॉर्नर हायलाईट करण्यासाठी मी हे केलं होतं आणि फॉर एव्हर फिफ्टी टूच्या स्किन कलरच्या पेन्सिलनं मी काजळ म्हणून लावलं आज थोडेसे डोळे पॉपअप व्हावेत किंवा थोडेसे मोठे दिसावेत असं मला वाटत होतं त्यामुळे मी ते स्किन कलरचं काजळ लावलं आणि मग त्यानंतर मी आपला बॅडगल मस्करा घेऊन व्यवस्थित लॅश माझ्या दोन तीन कोट लावून मस्त मस्करा ॲप्लिकेशन केलं आणि मग त्यानंतर थोडंसं ब्लश मी अप्लाय केलं ब्लश मी लावलं आहे फॉरेवर फिफ्टी टूच्या ब्लश पॅलेटमधनं जे मी नेहमी लावते त्यानंतर मी कॉन्टोरिंग करून घेतलं कॉन्टोरिंग करण्यासाठी मी हुलाचं ब्राऊन्झर वापरलं की जे वन ऑफ माय मोस्ट फेवरेट ब्राऊन्झर आहे खूप सटल खूप मस्त नॅचरल लुक देतं ते आणि अशा प्रकारे माझं ब्लशही लावून झालं कॉन्टोरिंग करून झालं मग त्यानंतर मी लावलं हायलायटर हायलायटर मी वापरलं आहे स्वीस ब्युटीचं हे रिसेंटली फेवरेट झालेलं माझं आहे म्हणजे जेव्हापासून मी हे वापरायला लागले माझा हात दुसऱ्या कुठल्याच हायलायटरवर जात नाही हे एवढं सुंदर ॲप्लिकेशन याचं मला वाटतं मी आता मेकअपच्या अंतिम टप्प्यात आपण आलो ते म्हणजे लिपस्टिक लिपस्टिक अप्लाय करण्या अगोदर ना मी लिपलायनर वापरते हे एक माझी ना खूप आत्ता लागलेली नवीन आवड म्हणता येईल आपण की जे के ब्युटीचं स्टिक आहे त्याचा मी वापर करते लिपलाईन करण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर अगदी न्यूड असा लिपस्टिक कलर घेऊन तो मध्ये फील फक्त बोटाने थोडासा करते आणि डन माझं लिपस्टिक ॲप्लिकेशन होतं खूप सुंदर वाटतो मला तो कलर पण तो अंडरटोन पण माझ्या स्किन टोनला एवढा कॉम्प्लिमेंट करतो की मजा येते आणि मग त्यानंतर मी ही छोटीशी ब्लॅक कलरची टिकली लावली आहे आणि माझा जो काही लुक आहे किंवा मेकअप आहे तो इथेच थांबवलेला आहे आणि आय होप तुम्हाला आजचं ट्युटोरियल आवडलं असेल मेकअप लुक आवडला असेल मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला ट्युटोरियल कसं वाटलं हे सांगायला विसरू नका ट्राय केल्यानंतर इंस्टाग्रामला इंस्टाग्राम इन्स्टाग्राममधनं आठवलं ट्राय केल्यानंतर इंस्टाग्रामला टॅग करायला विसरू नका इंस्टाग्रामचा आयडी इकडे मेन्शन केलेला आहे आणि बऱ्याचशा मस्त मस्त मसालेदार गोष्टी इंस्टाग्रामवरती पोस्ट होत असतात अपडेट क्लासेसचे असू देत किंवा कुठलेही असू देत ते तिकडे पोस्ट होत असतात त्यामुळे तिकडे पण मला फॉलो करायला विसरू नका आणि हॅशटॅग ए जी स्क्वॉड तिकडे पण वाढवायला मदत करा सो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलर बरोबर नवीन ट्युटोरियल बरोबर तोपर्यंत तो बाय टेक केअर काळजी घ्या हां लव यू ऑल